परिसर अभ्यासामध्ये वय जसजशी वाढते या घटकातील मानवाची वाढ हा घटक आपण आता अभ्यासणार आहोत. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की सजीवांची वाढ होत असते आणि निर्जीवांची वाढ होत नाही. हा मुख्य घटक आपण सजीव निर्जीव याच्यामध्ये अभ्यासलेला आहे. आता सजीवांची निर्मिती आणि शेवट हा ठरलेला असतो. तर बघा, मानव हा सजीव आहे, त्यामुळे त्याची निर्मिती ही जन्मापासून होते आणि मृत्यूने त्याचा शेवट होतो. यालाच आपण जीवन असं म्हणतो. यालाच या जीवनामध्ये बाल्यावस्थापासून तर वृद्धावस्थापर्यंत कशा प्रकारे त्याची प्रगती होते हे आपण आता या पाठामध्ये पाहणार. आपण बघतो की आजूबाजू अनेक लहान मुलं असतात, छोटी बाळं असतात, मोठी माणसं असतात, म्हातारी माणसं असतात. मग ही सगळी अगदी मोठी जन्माला आलेली असतात का? तर नाही. तर त्यांच्या विशिष्ट ठराविक अशा अवस्था आहेत. म्हणजे जन्माला आल्यापासून तर त्यांच्या प्रगती कशी होते हे आपण आता या पाठात पाहणार आहोत. मॅडम, मी एक चिटकला सांगू का? सांग बेटा. एक प्रवासी म्हणतो की तुमच्या गावात कोणी मोठा आणि जन्माला आलाय का? मुलगा म्हणतो, नाही, आमच्या गावात फक्त लहान मुलं जन्माला येतात. मग ती हळूहळू हळूहळू मोठी होतात. धन्यवाद. व्हेरी गुड. बघा, मग आपल्याला या दीदीने एक चुटकुला सांगितलंय की एक प्रवासी त्याला विचारतो की तुमच्या गावामध्ये मोठी माणसं जन्माला आली का? तर तो मुलगा निश्चितपणे उत्तर देतो की नाही, आमच्या गावामध्ये फक्त छोटी बाळं जन्माला येतात, मग ती हळूहळू मोठी होतात. तेच आपल्याला आता पाहिजे. बघा, घरामध्ये एखादी छोटस बाळ जन्माला येतं, मग सर्व घरादाराला खूप आनंद होतो. आलेलं बाळ नाही का? तर त्याला दात नसतात. मग काही काळानंतर तो थोडस पालथं पडायला लागतो, मग ते मान धरायला लागतो. ते आपण वरच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की बाळाची प्रगती कशी होते. मग त्याला दात येऊ लागल्यानंतर आई त्याला मौस दूध असा दूध भात खाऊ घालते. मग हे बाळ हळूहळू मोठं होतं आणि ते बाळ मोठं झाल्यावर बाळ राहत नाही, तर ते मोठं झाल्यावर जर बाळ मुलगी असेल तर मोठं झाल्यावर ती मोठी मुलगी होते, आणि बाळ जर मुलगा असेल तर बाळ मोठं झाल्यावर तो मोठा मुलगा होतो. निसर्ग त्या वाढीच्या प्रक्रियेमध्ये मुलगा आणि मुलगी असा भेद कधीच करत नाही. वाढत असताना मुलगी ही सारख्याच क्रमाने वाढते आणि मुलगाही सारख्याच क्रमाने वाढते. हळूहळू बाळांचं मुलांचं वजनही वाढते, उंचीही वाढते. निसर्गामध्ये मग मूल 6 वर्षाचं झालं की तुम्ही शाळेत जायला आहे, आणि या शाळेत जाण्याच्या प्रक्रियेपासून त्याची प्रगती सुरू होते. तो अनेक गोष्टी शिकतो आणि 18 वर्षापर्यंत माणसाच्या शरीराची उंचीही वाढत असते. म्हणजे शरीरामध्ये वाढ होते, उंची वाढते. 18 वर्षानंतर माणसाची, मुलगा असो की मुलगी, त्याची उंची वाढणं थांबतं. वजन वाढणं कमी होणं हे वयाच्या शेवटपर्यंत चालू असतं. जरी उंची वाढली नाही 18 वर्षानंतर, मात्र वजन मात्र वाढतच असतं. म्हणून बऱ्याच जणांना वजन कमी करण्याची सुद्धा औषधं घ्यावी लागतात. वजन कमी करण्यासाठी व्यायाम करावा लागतो. माणूस वयाच्या 40 वर्षापर्यंत छान पद्धतीने एका नवीन ताकदीने काम करत असतो. कोणतंही काम तो अगदी हिरिरीने करत असतो. पण 40 नंतर त्याचे अवयव हळूहळू थकत जातात. त्याचं थोडंसं काम करण्याची शक्ती ही थोडी थोडी कमी होते. आणि जर आपण सकस आहार आणि आपण जर चांगला व्यायाम केला तर आपली प्रकृती जास्त काळपर्यंत आपल्याला साथ देत असते. आपण काम करण्यासाठी आपल्याला जी ऊर्जा लागते ती 40 नंतर सुद्धा काही माणसं आपण बघतो की वयाची 40-50 उलटल्यानंतर सुद्धा खूप छान काम करू शकतात. तर सकस आहार आणि उत्तम प्रकृतीच्या जोरावर ते, व्यायामाच्या जोरावर ते करू शकत असतात. मात्र त्याच्यानंतरचं बाल्यावस्था, तरुणावस्था झाल्यानंतर 60 नंतर वृद्धावस्था येते. 70-80 वर्षाचं झाला की मग
जस बाळ जन्माला येतं आणि त्याच्या त्यांना एक एक अवयव येतात, त्यांची प्रगती होते, तस वृद्धावस्था झाली की करायला येतं, केस पांढरे होतात, नंतर ऐकायलाही कमी येतं आणि नंतर त्यांना दात पडू लागतात. म्हणजे असे एक एक अवयव हे निकामी होतात आणि म्हातारपणामध्ये बरेचसे आजारही काहींना बळावतात आणि नंतर त्याचा मृत्यू. अशा प्रकारे मानवाची निर्मितीपासून तर शेवटपर्यंतचा जीवनपाठ आपण आता या मानवी वाढ या घटकात अभ्यासलेला आहे. तर आपणही आजूबाजूच्या सर्व सजीवांचं निरीक्षण करायचं की आजूबाजूचे सर्व सजीव, त्यांची छोटी पिल्ल तर मोठी पूर्ण वाढ झालेले प्राणी, आपले छोटी मुलं बाळ तर आणि नंतर म्हातारपणापर्यंतचे सर्वांचं निरीक्षण आपण करायचं आहे. धन्यवाद.